गरज ही शोधाचीच नाही तर थापांची जननी असते, आणि पार्टी सारखी दुसरी गरज कुठलीच नाही तर त्यासाठीच थापा मारायला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने गेले आहेत खरात काकूंच्या घरात, तर बघूया तिकडे काय गंमत घडते. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक यू ब्रदर, थँक यू सो मच. हॅलो सर, हॅलो मॅम, मी गौरव मोरे, आपल्या ह्या सोसायटीचा युवा अध्यक्ष. आणि सध्या एक संघटना आहे, अखिल भारतीय गौरव मोरेचा अपमान नको संघटना. ह्या संघटनेच्या पत्र व्यवहाराला यश आलेलं आहे, म्हणजे गौरव मोरेचा अपमान होता कामा नये असं म्हणून. तर आजच्या ह्या आमच्या सेटअपवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठलं स्किट करतोय, त्यामुळे आज माझा काय अपमान होणार नाही. ओ खरात काकू, ओ खरात काकू, हाय का खरात काकू, ओ खरात काकू, ओ दारात आलाय गौरव काकू, ओ खरात काकू, लई महिन्यांनी आपलं स्किट आलंय, करूयात जोरात काकू. ओ खरात काकू, खरात काकू, लवकर या, कधी उपाय मी दारात काकू. ओ खरात काकू, खरात काकू, काय कशाला आलायस ते पटकन सांग. आणि लॉकडाऊन चालू आहे, सण समारंभ सोहळे सगळे बंद आहे, मी अजिबात वर्गणी देणार नाही. आणि आता तू लॉकडाऊनची वर्गणी मागितलीस तर कानफड फोडून टाके ना. गर्दी ना छोटी बात. आलायस कशाला ते सांग पटकन. वनिता पाय दाबून दे ग. सॉरी, काय बोलला? नाही काकू, चुकून निघालं तोंडातून, बसा ना. पटकन बोल, पटापट बोला गौरव, माझ्याकडे वेळ नाहीये. पटकन बोल, काय झालं यार? काय नाही, सहज आलो का? येऊ शकत ना घरामध्ये? नाही येऊ शकत, इतके दिवस कोरोना होता, मी येऊ शकलो नाही. जरा मला वाटलं काकूंची काहीतरी आपण काळजी करावी म्हणून मी आलोय. काकूंची काळजी? इतक्या महिन्यानंतर काकू आठवले तुला? अरे बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. नेहमी खाली नाक्यावरती उभं राहायचो, वर बघायचो. ओ नो, ओ नो, ओ कैसी होगी मेरी खरत काकू, किस हालत में होगी मेरी खरत काकू, पटापट सांगा काय झालं. हे बरा, इतक्या दिवसांनी मी आलो, चौकशी केली तर तुम्हाला काय घेणं देणं नाही. मला काहीच घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं मी वर्गणी घ्यायला आलोय? मग कशाला आलायस? सांग ना गौऱ्या, काय झालं? मी पैसे घ्यायला आलोय. मग कशाला आलायस? तुम्हाला असं वाटतं मी पैसे घ्यायला आलोय? मग कशाला? Everyone, everyone talks about you. Especially Thorat. Yeah, I feel very bad. Everyone, everyone around me talk about you. I feel very bad. I go, I want to live alone. Because of everyone talks about you, I feel very bad. I want peace. I want peace. Please don't go. Tell me. Tell me, hey God, tell me. Why people always talk about her? Please tell me. उठले नाटके झाली तू. निघ 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 लवकर, निघ जातो मला राहायचं घरात. चाललं मी तिकडे नाही, इथे जा. निघ 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 लवकर, निघ काकू. असं तुम्ही हाकलू नका मला. मला कोण आहे? अरे बापरे, व्याप जगाचा सोडून सारा तुझ्या दारावरती आलो बाई. आधीच लई उशीर झाला, आता घाई कर घाई. घराच घर पण घरात नाही, ते बाहेर डोकावून पाही उंबरट्यात त्याची घडी बसवतो. थोडा धीर धरत बाई. नाही माफ करा, ओळखलं नाही तुम्हाला. बाबा तुम्ही? काय तो आकार, काय ते तेजस्वी रूप आहे. तुला असंच नाही पाठवलं, मेहनत खूप आहे. आता सांगू बरं
काय म्हणतेय ते? काय ते म्हणतेय? ऐकतय जनाचं करतय मनाचं, पण पोर आहे गुणाचं. सांग बाळा, गवर्न नाव कुणाचं? गवर्न नाव माझं गौरव मोरे. मग अरे बापरे, तुम्हाला माझं नाव काकू यांना कसं? माझं नाव कळलं? बाळा असं करू नको, ज्ञानाचं भांडार आहेस तू. हा अरे हेवा वाटेल जगाला, हेवा वाटेल असं ज्ञान आहे. चांगल्या वाईटाची जाण आहे. बाहेर काळे पुत्र विचारत नाही, पण चाळीची तू शान आहे. खरंय का खोटाय? बरोबर बोललत. बाहेर काळ कुत्र ओळखत नाही, पण चाळीत खूप फेमस आहे. बाबा रे कोण यार बाबा, मला तुम्ही इतकं बाबा बाबा क्या बात आहे बाबा. बाबा माझ्याकडनं खरंच आता ना द्यायला काहीच नाही बाबा. तुम्हाला खरं सांगू काय? नाही बेटा, काय तुझ्याकडे खूप काही द्यायला आहे, पण आता जपून ठेव, भविष्यात तुला तेच लागणार आहे. बाबा सांगतायत, पण कोण आहेत? कोण आहे? कोण आहेत? बाबा आहेत, कोणती तरी बाबा आहेत ना. मला सिद्ध पुरुष आहेत. सिद्ध पुरुष? हा सोनी मराठीचे. अरे ते सिद्ध गुरु, हे सिद्ध पुरुष, ते सिद्ध गुरु कळलं? हे सिद्ध पुरुष बघ ना, आपल्या घरी आलेत, आपल्या घरी आलेत बघा ना. नाही पण ते सगळं तुझ्याबद्दलच बोलले, माझ्याबद्दल काही सांगितलं नाही त्यांनी. मी विचारतो ना बाबा, हा ह्या आमच्या काकू आहेत, ह्यांच्याबद्दल जरा काय सांगाल का तुम्ही? माऊली 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 बद्दल मी काय बोलणार. हा जगाची तिला काळजी आहे, जगाकडनं कसली काही अपेक्षा नाही, फक्त जगाचा विचार ध्यानी म्हणी नाव तिचं म्हणी. खोट आहे का खरंय? बापरे बाबा, तुम्हाला माझं नाव कसं कळलं? आता काय येतं, सगळं त्याची कृपा आहे. त्यांना लिहून दिलेलं वाचलंय आणि फक्त बोलत राहिलोय. तुझं फक्त ग ओळखलं होतं, माझं अख्खं नाव ओळखलं. बघितलं बाबा. बाबा नमस्कार. बाबा या ना, बसा ना बाबा, बसा बसा बाबा, बसा. अजून काय सांगता येईल बाबा? काय सांगणार, काय सांगणार बाई. बाई तुला सांगतो, तुझं नशीब खूप मोठं आहे बाई. काय नशिबात, काय सगळं फुटलेलंच नशीब आहे माझं. नाही नाही बाई, काळजी करू नको, तुझं भविष्य खूप मोठं आहे बाई. भविष्य म्हणजे तुझं डोंगरा पल्याड सूर्य आहे. आता जरासा अंधार आहे, पण थोडं ओलांडलं की उजेड आहे बाई. खरं सांगायलोय. होय नाही, पण मला सगळं आता अंधारच दिसतो. माझं काय व्यवसाय चालतच नाही, सगळं बंद पडलंय. माहित आहे, सगळं माहित आहे, पण काळजी करू नको बाई. तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे बाई. तेवढा राजा राणीची जोडी आहे. काय राजा राणीची जोडी म्हटलं? राजा राणीची जोडी आहे आमची. मग राजा राणीची जोडी संसाराला गोडी, पण का कळत नाही कुठं अडतीये गाडी. खरंय का खोटंय? खरंय बाबा, 100% खरंय. म्हणजे मला कळतच नाही की माझी गाडी पुढे का नाही जाते बाबा. बाबा यांना जर गाडीतून उतरलो तर? भाजू का भिजत ठेवू? नाही बाबा बाबा माफ करा, तर तसंच जरा गप्पोबड बंद कर बाबा. अजून काही सांगता येईल का? अजून काही 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 काळजी करू नको बाई, सगळं ठीक होणार आहे. हे बघ, लक्षात घे बाई, जगात दुःख फक्त तुझ्याकडे नाही, पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक जीवाकडे दुःख आहे बाई. नाही हो, पण माझ्याकडे लय दुःख आहे. नाही, जन्माला आल्यावरती पहिल्या श्वासाबरोबर दुःख भेट म्हणून मिळालं बाई. जगण्यासाठी श्वास आणि जगायचं काय, याच्यासाठी दुःख दिलं बाई. का किरकिर करते बाई? हा बाबा, बाबा सगळं बोलते हो तुम्ही. काय माझं खूप मोठं दुःख आहे, सगळं टेन्शन संपतच नाहीत माझी. सगळं संपणार आहे बाई. काय माहितीये का, पापग्रह आहेत ना, त्याची वक्रदृष्टी झाली फक्त. म्हणजे तुला सांगतो, शनीचा ताण आहे, राहूला मान आहे, केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे. मंगळासमोर डोकं टेकवायचंय, शुक्रावर प्रेम करायचंय, पण शुक्र थोडा लांब गेलाय. या सगळ्यांची मध्यस्थी करावी लागेल. नाही कराय? या सगळ्यांची मध्यस्थी करायला लागेल. तुला नैवेद्याची लाच द्यावी लागेल. सगळे ग्रह माझ्याच राशीला आले. काळजी करू नको, काळजी करू नको. त्यांना नैवेद्याची लाच दिलीस का नाही, सगळं तुझं दुःख निघून जाईल आणि गेलेलं सुख समाधान गेल्या पोली परत येईल. खरं येईल ना बाबा? नक्की. मला काय करावं लागेल बाबा? काय करावं लागेल तुला सांगतो, नैवेद्याचा जरासा आपण विचार केला तर तुला ती झेपेल का नाही, हा फक्त माझा विचार आहे. बघा सांगा 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 ना बाबा, मला झेपेल का नाही झेपणार? मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी करेन बाबा. खरंय तुझं, तुला झेपणार नाही असं काहीच नाही बघ. पण तुला सांगतो मी या विचारात आहे की अडचणीची मोठी गाठ आहे, त्यामुळे तिचं म्हणणं ताठ आहे. तुला खर्च करावा लागेल, या ग्रहांची पूजा करावी लागेल, त्यांचा विधी करावा लागेल, मग ते सगळं परत जाईल. चालेल ना, मी करते ना खर्च. काय असेल फार मोठा खर्च येत नाही, तुला सांगतो 5-50 हजाराची राशी आहे फक्त. चालेल. किती म्हटलं होतं ना, नाही झेपणार बघ. अरे नाही झेपणार. 50,000 काकूसाठी की झाड की पत्ती आहे. इथे ये ना गौरव, एक मिनिट चालते.
50,000 खूप होत आहेत रे. माझ्याकडे एवढे कुठून असणार रे. अरे काकू मी कशाला आहे. वाय जगातले सगळे जीव मरतील, झुरळ आणि मी दोघे जिवंत राहू. फालतू मला करू नकोस, त्यांना सांग ना माझ्याकडे एवढे नाही आहेत रे. गौऱ्या किती आहे तुमच्याकडे. माझ्याकडे थोडेसेच आहेत रे. थोडेसे म्हणजे किती आहेत. म्हणजे 500 आहेत माझ्याकडे. 500. अरे थोडेसे आहेत माझ्याकडे. तेवढेसेच आहेत रे. तेवढेसेच आहेत का. तू बघ ना त्यांना काहीतरी. मी करतो काहीतरी. एक काम जाऊ. नाही बाबा लेस घ्या का. असं नाही ना. वनिता चपटकन चा टाक. निघते चुकून तोंडातून टाकू. समजून घ्या. या लवकर. अरे मी काय म्हणतो ऐका ना. ए बाबा ए नको ना तू पैसे सांगू यार. लॉकडाऊन लागलंय, बाहेर सगळी दुकानं बंद आहेत, सगळं बंद आहेत. तुला माहित आहे ना काकाने स्टॉक भरून ठेवलाय. फक्त स्टॉक घे, चाकणा घे आणि लगेच कल्टी मारूया ना आपण. पण मला जमतंय ना तुला. अरे यार तू ती श्वास बिवास कुठून शिकला रे. अरे काय सांगू, लय मेहनत केली आहे. हा हो. आणि कोणतरी म्हणून ठेवलंय काय. टेक्निकल होणं फार गरजेचं आहे. नाही तर तुला सांगतो हिथं सोडलं होतं सगळं. काय ती हिथं धोतर काढून ठेवलं होत. मी काय म्हणतो काहीतरी करा. अरे नाही माझ्या काकूंसाठी काहीतरी करा. मी माझी किडनी देतो तुम्हाला. माझी किडनी घ्या, दात घ्या माझे. तुम्हाला जेवण पैसे नका मागू बेटा. तुझ्या कामाचं जे तुझ्या कामाचं नाही ते घेऊन मी तरी करून काय बाई. बाबा बाबा त्याच्या नादीला कला. नाही पण बाई तुझ्यावर लई मोठा जीव आहे त्याचा. बघ तुझ्यासाठी धडपडतोय. मला त्यानं दुसरा उपाय सुचवला बाई. तुम्ही चहा घ्यायचा का. ठेवू. जोवर काम होत नाही तोवर मी पाणी सुद्धा घेत नाही. बघ माई बाबा बाबा काय करावं. काय करता येईल. बस तुला सांगतो. तुला सांगतो या पापग्रहांची ना शांती करावी लागेल. म्हणजे त्यांना नैवेद्य चारायला लागेल. नैवेद्य. नैवेद्य तुम्ही सांगा, मी सगळं करेन. पुरणपोळी करू का. पुरणपोळी असला शौक करत नसतात ब ते. त्यांचा आयटम वेगळा आहे. आयटम म्हणजे पापग्रहित नाही. हे फार शौकीन असतात बघ. घरामध्ये पापड आहे. पापड आहेत. भाजून घे. भाजून घे आणि त्याच्यावरती बारीक बारीक कांदा आणि टोमॅटो कापून अशी फेर बघ. चवीपुरतं मीठ मसाला आणि मिरं पण टाक. आणि बाबा बाबा कोथिंबीर पण भरभर बघ. बाबा ते पिवळे शेव सांग. पिवळे लाल कुठली शेव असेल ती ओत बघ तिच्यावर. हा आणि तुला सांगतो काय लागल. अंडी आहेत घरात. अंडी आहेत. आहेत. 5 अंडी घे. डोक्यावर सुरा ठेवून असं उभा मधोमध काप. 10 तुकडे कर. 10 दिशेला तोंड ठेवून त्याच्यावर पुन्हा चवी पुरतं मीठ मसाला टाक. आणि नवऱ्याचं रूप डोळ्यासमोर घे आणि सगळा नैवेद्य पटकन घेऊन ये बघ बाई. सगळा हात. बाबा मी माझ्या नवऱ्याला रोज रात्री हाच नैवेद्य देते. तो पण पापग्रह असेल का. नाही बाई, पापग्रहांच्या सानिध्यात राहून त्याच्यावर परिणाम झाला असेल. माई खरं का खोटा. एकदम खरं बाबा. त्यामुळे तसं करत असणार. जा तू पटकन घेऊन नैवेद्य बघ बाई. ती ते आणते. अजून काय करावं लागेल. अजून तुला सांगतो आतल्या खोलीत गेल्यानंतर एक कपाट आहे ज्याचं दार उघडल्यावर गार वाटते बाई. बाबा ते कपाट नाही फ्रीज आहे. जे असेल ते. आता ती फ्रीज उघडल्यावर कसं वाटतंय. गारगार वाटतं. मग त्या फ्रीज मध्ये तुझ्या नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट काय बघा. फ्रीज मध्ये नवऱ्याची सगळ्यात प्रिय गोष्ट फोडणीचा भात. नाही नाही फोडणीचा भात नाही. बाबा बाटल्या आहेत, दारूच्या बाटल्या आहेत. जे असेल ते घेऊन ये. घेऊन येऊ. आणि आणि त्यांना बर्फ पण खूप आवडतो बाई. हे तू आता ग्रहांना रडवायला लागली बाई. तुला बाबा कोल्ड ड्रिंक्स पण आहेत. सोडा आता. नको नको. मलाच नाही ग्रहांकडे बाई. मला दिसायला लागलं बाई. दिसायला लागलं तू महालात बसली आहेस बाई. तुझा नवरा ऐरावतीवरून यायला लागला बाई. सोन्याचा पलंग आहे, चांदीची नाही आहे, मोठ्या राज्याची होणार तू राणी आहे बाई. वा 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 काकू सोन्याचा महल हा राणी. मग मी कुठं असणार यांच्या घरात. मी कुठं असणार. तू हत्ती धुवत असशील ना. जाऊ द्या बाबा. हत्ती तर हत्ती काहीतरी धुईल मी. तुम्ही आला आणि सांगितले पटकन बाबा. तुम्ही योग्य वेळेला आलात बाबा. खूप उपकार झाला. आणि मला ते दाखवू नको. नाही नाही मला ते दाखवू नको. अरे गौऱ्या तुला सांगतो फोडणीचा भात ऐकल्यावर माझा जीवच घेतला. मला वाटलं संपलं सगळं यार. पण हे बघ हे सगळं झालं ह्या आठवड्याचं. पुढच्या आठवड्यात थोरात बायच्या घरी जायचं आहे. काय भारी ऍक्टिंग करतो तू. घेतो यार. लस खतरनाक केलं यार. बाबा थँक्यू माझ्या काकूसाठी एवढं केलं. अरे बेटे मी काय करू बाबा. बाबा
आता संपत आलंय सगळं वाढवू नको बाबा बाबा याच्यात बाटल्यात आणि याच्यात माझ्याकडे देऊ नको बाबा जे काही असेल ते सगळं याच्याकडे दे माझ्याकडे याच्याकडे नाही नको बाबा याच्यातली एक बाटली घेऊन जाईल तो घ्या भला एका जमाना नाही राहा मी एवढं करतोय याच्यासाठी कापू आता ते ठरवतील म्हणताय ह्याच्यावर नको शंका घेऊ माई ह्यानंच तर तोडगा काढला ना माई नाही तर तुला 5-50 हजाराची राशी भरायला लागली असती बघ नाही 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 ह्याच्याकडे सोपं सगळं असेल ते ह्याच्याकडे नी का हळू सांभाळ बेटा घे बाहेर बाबा खूप वेळेवर आला तुम्ही खूप दुःख होत मला खूप टेन्शन आलं होतं तर काय होणार बाबा खूप काही काळजी करू नको टेन्शन तुला सांगतो तुझा ओंबरा ओलांडताना माझ्याही डोक्यावर होतं आता जेवढं हलका झालं तुला सांगतो सगळं होऊन जाईल होऊन जाईल माई काय काळजी करू नको आम्ही निघतो मग बाबा येतो मग असू दे मग बाबा चला चला अरे अरे तुम्ही या आम्ही जातो गावऱ्या थांबणार तू रे आता आला बाबांच्या पाया पडा बाबा बाबा नाही नाही हा नाक्यावर अंडे विकतो ना अरे तू आजकाल दिसत नाही रे तिकडे नाही ते लॉकडाऊन आहे ना पोलीस म्हणतात अंडीची गाडी ठेवू नको याच्यात काय काय तुमच्या दारूच्या बाटल्या आहेत नैवेद्य म्हणून मागितलं त्यांनी अगं पिंडोक बेजाची तुला कोणी पण बाटलीत उतरवत का अरे ओ दलिंदर तू वाईन शॉपच्या बाहेर अंडे विकतो ना लॉकडाऊन ने तुझ्यावर ही वेळ आणली करे तू खोटा ज्योतिषी बनून लोकांची घर लुटतो थांबा नाही 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 तू लोकांचे भविष्य सांगतो ना आता मी तुझे भविष्य सांगतो तुला आता वाट्या नसतील तुझ्या कटोऱ्या फोडून टाकीन मी आणि तुला नागा करून मारी नागा करून क्या बात आहे क्या बात आहे गौऱ्या वनिता ओंकार आज बहुतेक पुन्हा गाडगीळ मिळतंय तुला खराय का खोटाय सई मॅम प्रसाद सर कडक झाला परफॉर्मन्स ओंकार तुझी भविष्यवाणी सांगत होतास ती ऐकत राहावी असं वाटत होतं इतकी सुंदर तुझ्या तोंडून ती वाटत होती तुझं भाषेवरचं प्रभुत्व त्याच्यामुळे दिसलं तुझ्या तोंडून ते फारच उत्तम वाटत होतं ऐकायला गौऱ्या काही काही रिॲक्शन्स अप्रतिम होत्या नेहमीप्रमाणे फारच मस्त म्हणजे तू ते श करत इकडे तिकडे इयरझारा घालत होतास ते फार आवडलं मला वने तुझी खरात काकू तुझी साकारतेस ती फार निष्पाप आणि निर्मळ मनाची अशी आहे आणि ती फारच भावते प्रत्येक वेळेला तितकीच भावते किंबहुना प्रत्येक वेळेला आणखी जास्त जास्त आवडू लागते खूप दिवसांनी आज खरात काकू भेटल्या खूप दिवसांनी आज गौरव त्यांच्या घरी गेला त्यांना भेटून फारच मजा आली मस्त प्रसाद सर वा धमाकेदार खूप मजा आली तो का नाही आला श्याम बरं ठीक आहे श्याम वा वा खूप दिवसांनी एकतर खरात काकू दिसले आणि खूप दिवसांनी खरात काका सुद्धा दिसले आणि खरात काका असूनही त्यांची भाषा तीच आहे याचं मला एक फार गंमत नाही पण मजा आली मजा आली गौऱ्या फॅन्टॅस्टिक वनिता फार मस्त ओमकार काय ऑब्झर्वेशन आहे तुझं फॅन्टॅस्टिक आता या लॉकडाऊनमुळे तर सोडत गेली वर्ष 1.25 वर्ष झालं पण त्याच्या आधीही मी बरेच दिवस या अशा कुठल्या माणसाला पाहिलं नाही पण पूर्वी अशी ही माणसं खूप दिसायची गावागावात दिसायची पण त्यांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची ढब ती कानात अशी बसलेली आहे ती इतकी आट उचललीस तू क्या बात आहे वा वा मजा आली श्याम या फॅन्टॅस्टिक व्हेरी नाईस थँक्यू तुम्हाला तिघांनाही चौघांनाही तुम्ही बसू शकता थँक्यू सर